सोलापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 4 आणि 8 येथील रखडलेली स्मार्ट सिटीची प्रलंबित कामे लवकरात लवकर करावीत आणि पावसाळ्यामध्ये नागरिकांना मोठ्या प्रमाणात नाहक त्रास होणार आहे तो त्रास दूर करावा अशी मागणी सभागृह नेते शिवानंद पाटील यांनी स्मार्ट सिटीचे सीईओ त्र्यंबक ढेंगळे पाटील यांच्या निवेदनाद्वारे केली आहे. तर यासंदर्भात आयुक्तांच्या आणि सभागृह नेत्यांची तात्काळ भेट घ्यावी आणि ही कामे मार्गी लावावीत अशी माहिती पी शिवशंकर यांनी दिली आहे. यावेळी नगरसेवक नागेश भोगडे, विनायक विटकर, अमर पुडले, अजित गायकवाड, ज्ञानेश्वर कारभारी तसंच नारायण बनसोडे, आतिश होसमणे आदी जण या ठिकाणी उपस्थित होते. दरम्यान आमच्याकडे बजेट उपलब्ध असून आयुक्तांनी वाढीव बजेटसाठी 2 ओळींचं पत्र द्यावं आणि पत्र मिळताच तात्काळ स्मार्ट सिटीची रखडलेली कामे मार्गी लावतो अशी प्रतिक्रिया स्मार्ट सिटीचे सीईओ त्र्यंबक ढेंगळे पाटील यांनी दिली आहे. तसंच सदरील कामांची निविदा चालू कॉन्ट्रॅक्टरला देण्यात यावी जेणेकरून त्याला ते काम माहिती असल्यानं ते काम कमी कालावधीत पूर्ण होईल अशी मागणी नगरसेवक अमर बुदाले यांनी सीईओ यांच्याकडे बैठकीत केली आहे. तर वाढीव बजेटसाठीही मी तात्काळ पत्र देतो अशी प्रतिक्रियाही आयुक्त पी शिवशंकर यांनी सभागृह नेते आणि नगरसेवकांना दिली आहे. दरम्यान जुलै महिन्यापासून पाऊस मोठ्या प्रमाणात पडू शकतो आणि रखडलेल्या कामांच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दलदल होऊ शकते त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात होणारा नाहक त्रास दूर करावा अशी मागणी नगरसेवक विनायक विटकर यांनी केली आहे. स्मार्ट सिटीच्या कामाची बैठक गेल्या 15 दिवसांपूर्वी विजयकुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली होती तर आयुक्तांच्या हलगर्जीपणामुळे ते काम मार्गी लागलं नाही. जनतेनं आम्हाला निवडून दिलंय त्यांच्यासाठी आम्ही कायम लढत राहू अशी प्रतिक्रिया नगरसेवक नागेश भोगडे यांनी दिली आहे. आज प्रभाग क्रमांक 4, प्रभाग क्रमांक 8 एबीड एरियामधल्या प्रलंबित रस्त्यांच्या विषयामध्ये आम्ही आज सीओ ढेंगळे पाटलांना विनंती म्हणजे विनंती केली होती की प्रलंबित मोठे रस्ते चालू असताना एबीड एरियामधले जे आमचे प्रभाग क्रमांक 4 मध्ये असेल, प्रभाग क्रमांक 8 मध्ये असतील, जे त्या 15 ते 16 रस्त्याचे अंतर्गत त्या लगत असल्या रस्त्याचे कामं जे प्रलंबित होते अनेक दिवसापासून, या मागणीसाठी आम्ही ढेंगळे पाटलांना आज विनंती कधी सुरू होणार आणि कधी ह्या कामाचे म्हणजे पाठपुरावा करण्यासाठी आम्ही आज इथे माहिती घेण्यासाठी आज आले असताना साधारणतः आम्ही ढेंगळे पाटलांची एक त्यांनी काही तांत्रिक अडचणी आम्हाला या बाबतीमध्ये सांगितल्यात आणि विशेष आनंदाची बाब की ह्या कामांना बजेट देखील आहे असे सांगणारे ढेंगळे पाटले आम्हाला आज माहिती दिली की फक्त तांत्रिक आयुक्तांकडची एक कुठल्या टिप्पणी असेल त्या संदर्भामध्ये आम्ही सर्व प्रभाग क्रमांक 4 असेल, प्रभाग क्रमांक 8 असेल, प्रभाग क्रमांक 15 असेल त्या सर्व नगरसेवकांना समावेत आम्ही लवकरच आयुक्तांकडे या गोष्टीचा पाठपुरावा करू. आज एक सकारात्मक विषय बोलत असताना ह्या आम्ही जे जे रस्ते सुचवले मागणी केली होती त्या रस्त्यांना बजेट आहे ती तांत्रिक अडचणी असेल त्या आयुक्त माध्यमातून आम्ही ते लवकरात लवकर आम्ही आयुक्तांच्या दरबारी आम्ही जोडू. प्रभाग क्रमांक 8 मधील राहिलेल्या 8 अधुरित राहिलेल्या कामाच्या संदर्भात आज ज्येष्ठ नगरसेवक अमर पुदले आणि शिवानंद पाटील साहेब यांच्या समवेत आम्ही सगळे नगरसेवक 4 आणि 8 नंबर प्रभागच्या राहिलेल्या विषयासंदर्भात आज सीओ ढेंगळे पाटील साहेबांची भेट घेतली. गेल्या 15 दिवसाखाली आदरणीय विजयकुमार देशमुख मालकांच्या संपर्क कार्यालयात संयुक्त आयुक्त व स्मार्ट सिटीचे अधिकारी यांची संयुक्त बैठक झाली. त्या बैठकीत हा देखील विषय प्रामुख्याने तिथं मांडण्यात आला होता. पण एवढं त्या बैठकीत आम्हाला असं सांगण्यात आलं की येत्या 8 दिवसात आपल्याला हे काम चालू करण्यात येईल. पण आज आयुक्तांच्या हलगर्जीपणामुळं अद्याप त्याला काही तांत्रिक मंजुरी या ठिकाणी मिळाली नसल्याचा ढेंगळे पाटील साहेबांनी सांगितलं. पुढे पक्षनेते शिवानंद पाटील यांच्या सोबत समवेत आम्ही आता आयुक्तांकडे जाऊन बसणार आहे आणि आत्ताच विटकर मेंबर साहेब म्हटल्यासारखं ज्या जनतेने आम्हाला निवडून दिलं त्या जनतेच्या हितासाठी जर कामं जर होत नसतील तर मग आम्हाला दुसरा पर्याय या ठिकाणसाठी आम्हाला विचार करावा लागेल. तुमच्या आयुक्तांना एवढं कळकळीची विनंती आहे की ह्या जे बी काही तांत्रिक अडचणी आपल्याकडनं राहिलेल्या आहेत त्या गोष्टीचा लवकरात लवकर पाठपुरावा करून त्या गोष्टीला मंजुरी द्यावी आणि विशेष म्हणजे ह्या गोष्टीला काय नवीन कुठला तरतूद करावा, कुठल्या पैशाची व्यवस्था करायला लागणार नाही. ह्या गोष्टीसाठी ढेंगळे पाटील साहेबांनी आत्ता सांगितलं की ह्या गोष्टीसाठी बजेट शिल्लक आहे. एवढं सगळं शिल्लक असताना एकट्या आयुक्ताच्या हेकेकोरपणामुळं जर विशेष करून एबीडी एरियामधल्याच नागरिकांना जर याचा त्रास होत असेल तर हे बरोबर नाही. आयुक्तांनी ताबडतोब त्या गोष्टीला मान्यता द्यावी एवढं जण आता पाटील साहेबांच्या सोबत जाऊन आयुक्तांना भेटणार. प्रभाग क्रमांक 4 मध्ये अनेक दिवसापासून जे स्मार्ट सिटीचे प्रलंबित रस्ते होते
आम्ही आदरणीय आमचे माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख मालक यांच्या नेतृत्वाखाली आयुक्त साहेबांची बैठक झाली, त्यावेळेस पॉझिटिव्ह चर्चा झाली, त्यानंतर मार्ग निघण्याचं बैठकीतून निघालं मार्ग. आज आम्ही सभागृह नेते साहेबांना घेऊन आलो, आयुक्त साहेबांना आम्ही 2-3 वेळा पत्र दिलो. याच्यात आता आम्हाला मूळ कळालं की बाबा महानगरपालिकेच्या आयुक्तांकडं हे विषय राहिलेला आहे. देंगणे पाटील साहेब तर म्हणतात आमच्याकडे बजेट आहे, फक्त आयुक्तांची मंजुरी आली तर आम्ही रस्ते काम करायला काय हरकत नाही. मग आयुक्तांना आम्हाला मनापासून विनंती करायचं आहे की ह्या दोघांच्या मध्ये नागरिकांचा इथं हाल होत आहे, आयुक्तांनी याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. जर या पावसाळ्यात एवढं भयानक परिस्थिती झाले, सगळे रस्ते खोदून ठेवले, ड्रेनेज झाले, पाण्याचे लाईनी झालेत, आडवं तिडवं रस्ते खोदून ठेवलेले आहेत, ह्याच्यात कोण वयस्कर माणूस लहान मुलं एखादा घसरून पडला, एखाद्याचं जीवितहानी झालं, तर याला संपूर्ण जबाबदार मी महानगरपालिकेच्या आयुक्तांना धरणार आहे. कारण आम्ही 4 वेळा त्यांना स्मरणपत्र दिलो, आमच्यासारखे सदस्य जर 4-4 वेळा त्यांना स्मरणपत्र देऊन जर त्यांचं कान उघडत नसतील तर आम्हाला दुसरे पण पर्याय आहेत. कारण नागरिकांसाठी आम्ही कधी पण रस्त्यावर उतरू, जर फक्त जीवितहानी होऊ नये याच्याकडे आयुक्तांनी लक्ष द्यायला पाहिजे आणि तात्काळ रस्त्याला आमच्या मंजुरी देऊन रस्ता करण्यात यावे.